मोडनिंब येथील रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी केले रक्तदान. मोडनिंब येथील ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नागनाथ ओहोळ मागासवर्गीय समाजसेवी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 109 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मोडनिंब ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी अनिल शिंदे, उपसरपंच दत्ता सुर्वे, माजी सरपंच बाबूराव सुर्वे, राष्ट्रवादीचे कैलास तोडकरी, माजी सरपंच चांगदेव वरवडे, माजी सरपंच नागनाथ ओहोळ, माजी सरपंच सदाशिव पाटोळे, शिवसेनेचे वैभव मोरे, मनसेचे प्रशांत गिड्डे, महेश कांबळे, चंद्रकांत माने, डॉक्टर संजय लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील, राष्ट्रवादीचे संतोष पाटील, बौद्ध महासभेचे विश्वास ताकतोडे, चंद्रकांत गिड्डे, रिपाईचे अमर बडेकर, भाजपचे धनाजी लादे, ग्रामपंचायत सदस्य अमित कोळी, अतुल गाडे, किरण खडके, प्रमोद गाडेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी एनजी नाना ग्रुप व नागनाथ नाना ओहोळ मागासवर्गीय बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रमेश शिरसट. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.